असो दोन असो आपण वंशाचं नाव उज्ज्वल करणारे रत्न आपल्या पोटी जन्माला असावेत यासाठी महिला मंडळ तुमच्या मुलांवर संस्कार महत्वाचे आहेत. तीन वाक्य ऐका. रामकृष्ण हरी नावाचा उच्चार राहू द्या तुमच्या ओठाला. गुरुदर्पणामध्ये ज्ञानेश्वरी गाथा भागवत याचा परश द्या तुमच्या हाताच्या बोटाला आणि आळंदीचे ज्ञानोबार येतील तुमच्या पोटाला. हा म्हणून 392 वर्षाचा अजूनही छत्रपतींची जशी तशी आहे कीर्ती. 18 पगड जातीला समाज माझ्या राजांचे प्रेम करतो आरती. राजांकडे बघितलं तरी लढायला प्राप्त होती स्फूर्ती. असा राजा महाराष्ट्रात जन्माला पावन झाली महाराष्ट्राची धरती. पावन झाली आणि म्हणून एक वाक्य सांगतो कष्ट करा. म्हणून आपल्या बाळाकडे सुरुवातच कपच नाही. क ख ग घ क म्हणजे कष्ट करा, क म्हणजे काम करा, क म्हणजे कर्तव्य करा हे सांगण्यासाठी कळी. आधी काम करा मग खा. ख लिंक आहे का बाळाकडची? कष्ट करा क मग खा म्हणून ख. पण खायच्या त्याच्यातलंच खा. कळते का बघा ना? आणखी एक पाऊल पुढे टाकतो. सगळ्यातलं खा पण तीन गोष्टीतलं खाऊ नका. देवाचं खाऊ नका, गावाचं खाऊ नका आणि बाबाचं खाऊ नका. त्या तीन गोष्टी सोडा, त्याच्या व्यतिरिक्त खा मग काय खायचे ते. कष्ट करा क मग खा म्हणून ख. पण मोठं व्हायचं असेल तर गर्व येऊन देऊ नका. ग क ख ग आणि ज्याला गर्व झाला तो 100% घसरणार. गण ग घसरची. आणि जगात क्रांती करायची असेल तर कधीच कोणाचा चमचा होऊ नका. च हळूहळू करतो ते ध्यानात येत नाही बर का. पण एक दिवशी पटांगणच करतो आणि चमचे तोंडावले खास बघते. वा 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 तुमच्या सारखं व्यक्तिमत्व तालुक्यात नाही. तोंडावून पुढे गेले भंगार राही ती मूर्ख आहे ती. त्याने तर गावचं वाटवलं गेले हे चमच्या. मग चमचे सांभाळा रे. आयुष्यात कधी कोणाचा चमचा झाला नाही ते जिंदगीत एकदा तरी छत्रपती होणार. शिवाजी महाराज कोणाचा चमचा नाही झाले. आदिलशाही, कुतुबशाही, मुघलशाही, इनामशाही, छत्रपती मध्ये आपली एकशाही. त्याचं नाव शिवशाही. स्वराज्य निर्माण झालं आणि ज्याला छत्रपती व्हायचंय त्याने कधीच कोणा जळू नका. ज माणसाने मळक असाव पण जळक नसा. सध्या एक नवीन रोग आलाय जळका रोग. कोरोना सुद्धा लस आहे पण ह्या रोगावर लस नाही. आणि जे लक्षणं सांगतो पोटात दुखणे, मळमळ होणे, करमत नसणे. दुसऱ्याची प्रगती बघून जर आपल्या पोटात दुखत असेल तर समजायचं ह्या रोगाची बाधा आपल्याला झालेली. इंजेक्शनची गरज आहे. ह्याचे इंजेक्शन फक्त आमच्या वारकरी संप्रदाय. तू का म्हणे चित्त करावे निर्मळ हे त्याचं इंजेक्शन आहे बरं का. चित्त मोकळं करा, जळू नका. अरे आपल्या गावातली माणसं आपली माणसं मोठी करायला शिका. आपल्या गावातला गायक काही वादक काही कीर्तन करे दुकान टाकलं व्यवसाय क्षेत्रात पुढाला किंवा एखादा राजकारण जर युवा वर्ग पुढे जर येत असेल तर त्याला आपल्या माणसाने मोठं करायचे का. ते एक माझ्या तांगड्या ओढू नका. त्याच्या तांगड्याला धरून जागा. जळू नका. ज आयुष्यात कधी कोणा जळाला नाही. देवस त्याची झाडा जळते होऊन देत नाही. आयुष्यात टकाटक राहा. ट मुद्द्यावर ठाम राहा. ठ संकट आल्यावर डगमगू नका. ड मोठं झाल्यावर ढगात जाऊ नका. ढ प्रत्येक क्षेत्रात तरबेज व्हा. त तरबेज व्हायचं असेल तर थकू नका. थ यश मिळेल पण जरा दम धरा. द दम धरण्यासाठी धाडस ठेवा. ध आणि धाडशी जरी झाला तरी नम्रता सोडू नका. न त थ द ध न एवढीच बारखडी आता भरपूर झाली. सगळे आम्ही सांगितलं तुम्ही का पुस्तक वाचणारे हुशार डॉक्टर असतो. त्या गोळ्या सुद्धा मापात देत असू. लय गोळ्या एकदाच दिल्या मग रॅक्शन येत असेल. त्यामुळे तुम्हाला एवढ्याच गोळ्या भरपूर झाल्या. आता फक्त पथ्य पाळा म्हणजे शेवट तुम्हाला ज्ञान प्राप्त होईल. म्हणून शेवट काय सुरुवात काय क कष्ट. याला एक प्रमाण सांगू. असाध्य ते साध्य करीता सायास कारण अभ्यास दुगा म्हणे. अभ्यासाशिवाय साधनेशिवाय तप केल्याशिवाय आयुष्यामध्ये माणसं मोठे होत नसतात. Thank you.
प्राप्त होईल, पण धर्म टिकाव, धर्म टिकवला आमच्या छत्रपतींच्या मावळ्यानं. मावळ्यांचा लढता लढता कोपरामध्ये हात म्हणा शिवाजी महाराजाला भेटण्यासाठी झोपडीमध्ये गेले. मावळा रडाला, शिवाजी महाराज म्हणतात रडू नको, तू लवकर बरावशील. मावळा म्हणतो राजन हात मोडला म्हणून रडत नाही, महाराष्ट्राचा राजा माझ्या दरबारात आला असताना त्यांना मी मुजरा करू शकत नाही, म्हणून डोळ्यात पाणी काय निष्ठा धर्म वाढवता आला नाही, निदान वाढू तरी नका. पण संतांनी आपल्या महर्षींनी निर्माण केला धर्म बुडवू तरी नका. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, पण असा वाचो धर्म मग असा हो जाते. वर्मन हे कोण सांगते? सरस्वती मातेचा अवतार म्हणजे तुकोबारांची वाग्देवी माता अवंगाच्या शेवटच्या चरणात. Yeah.
Thank you.